होमगार्डचे प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर पथसंचलन, चार वर्षापासून पथसंचलनापासून होते अलिप्त। मुंबई होमगार्ड स्वयंसेवी संघटना आहे। या संघटनेत भरती होणारा सदस्य हा आपला फावला वेळ व्यतीत करतो। मुळातच होमगार्ड संघटनेचे उद्दिष्ट असे आहे, देशसेवेच्या भावनेने प्रेरित झालेल्या नागरिकांना संधी देणे आणि संघटनेच्या ब्रीद वाक्य आहे निष्काम सेवा। पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी यंत्रणा गेले 4 ते 5 वर्ष ही यंत्रणा ठप्प होती, पण ठप्प झालेली यंत्रणा डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय महासमादेशक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पूर्णत आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले। 4 ते 5 वर्ष राज्यस्तरावर संचलनात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिला होमगार्डची तुकडी हे संचलनापासून अलिप्त राहिल्या होत्या, पण 26 जानेवारी 2023 या प्रजासत्ताक दिनी डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्या प्रयत्नाने बृहन्मुंबई होमगार्डची सशस्त्र पुरुषांची कंपनी व महिलांची कंपनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात सहभागी होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य होमगार्डच्या वतीने आपल्या उत्कृष्ट संचालन कवायतीचे प्रदर्शन केले। कार्यक्रमास उपस्थित असलेले होमगार्डचे माजी उपमहासमादेशक सुरेंद्र कुमार यांनी देखील संचलनात सहभागी झालेल्या होमगार्डच्या दोन्ही तुकडीची भरभरून प्रशंसा केली।